अध्याय 18वां। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्ध मुनि तू तारक भवारणी सुधारस आमुसे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाय माझे मनु कांक्षा होतसे अंतःकरणु कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तिनो हे अंतःकरणी कथामृत संजीवनी आणिक निरोपी दातारा येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी मस्तक ठेवी चरणांसी कृपा भाकी तये वेळी शिष्य वचन ऐकोनी संतोषले सिद्ध मुनी सांगतात विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ति गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्य होवोनी प्रगट झाले म्हणोनी पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणोनी राहिले परियेसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम अति उत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहूनी अधिक जाण तीर्थे असती अगम्य म्हणोनी राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी पाच नामे आहेत थोरी सांगेन ऐक एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याति महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेचिया संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरपुर म्हणिजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरु प्रख्यात जाणा कल्पतरु देव असे अमरेश्वरु तया संगमी जाणपा जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंच नदी संगम थोरी तत्समान असे परियेसा अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंगबरवे तयासी वंदोनि स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोचि जाणा प्रयागी करिता माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एकस्नाने परियेसा सहज नदी संगमात प्रयागा समान विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वसतसे या कारणे तया स्थानी कोटितीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निधेसी तीन तीर्थे परियेसी एकाहूनी एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर पाप विनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थे असती पै पुढे संगम षट्कुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटितीर्थ परियेसा तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी
या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे। कृष्णावेणी नदी दोनी, पंचगंगा मिळोनी, सप्तगंगा संगम सगुणी, काय सांगो महिमा त्याचा। ब्रह्महत्यादि पातके, जळोनी जाती स्नाने एके, ऐसे सिद्धस्थान निके सकळा भीष्ट होती तेथे। काय सांगो त्यांचा महिमा, आणिक द्यावया नाही उपमा, दर्शन मात्रे होती काम्या, स्नान फळ काय वर्णू। साक्षात जाणा कल्पतरू, वृक्ष असे औदुंबरू, गौप्य होता अगोचरू, राहिले श्री गुरु तये स्थानी। भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणोनी प्रकट जाहले। असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापुर म्हणिजे ग्रामी, जाती श्री गुरु परियेसा। तया ग्रामी द्विज एक, असे वेदाभ्यासक, भार्या त्याची पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी। सुशील असे ब्राह्मण, शुष्क भिक्षा करी आपण, कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने। तया विप्र मंदिरात, असे वेल उन्नत, शेंगा निघती नित्य बहुत, त्याने उदर पूर्ती करी। एखाद्या दिवशी ब्राह्मणासी, चरून मिळे परियसी, तया शेंगा रांधोनी हर्षी, दिवसक्रमी येणे परी। ऐसा ब्राह्मण दरिद्री, याचक वृत्ती उदर भरी, पंचमहायज्ञ कुसरी, अतिथि पूजी भक्तीने। भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करी नेमासी, घेवड्याच्या शेंगा परियेसी, करी शाख नैवेद्या। वर्तता श्री गुरु एके दिवसी, तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने। भिक्षा करून ब्राह्मणासी, आश्वासिती अतिसंतोषी, गेले तुझे दरिद्र दोष, म्हणोनी निघती तये वेळी। तया विप्र गृहात, जो का होता वेल उन्नत, घेवडा नामे विख्यात, आंगण सर्व वेष्टिले। तया वेलाचे बुडमूळ, श्री गुरु छेदिती तात्काळ, टाकोनी देती समूळ, गेले आपण संगमासी। विप्रवनिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पहा हो दैव बळी, कैसे देवे केले आम्हा। आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी, छेदिले अमुचा ग्रासासी, टाको निदिले भूमीवरी। ऐशा परी ती नारी, दुःख करी अनिवारी, पुरुष तिचा कोपेवरी, म्हणे प्रारब्ध प्रमाण। भ्रतार म्हणे तये वेळी, जे होणार जया काळी, निमित्त करी चंद्रमौळी, तया अधीन विश्व जाण। विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लय कारण, पिपीलिकादि स्थूल जीवन, समस्ता आहार करी तसे। आयुरत्नम प्रयच्छती, ऐसे बोले वेदश्रुती, पंचानना आहार हस्ती, केवी करी तसे प्रत्यही। 84 लक्ष जीवांसी, स्थूल सूक्ष्म समस्तांसी, निर्माण केले आहारासी, उत्पत्ती केली तदनंतर। रंकाराया एकदृष्टी, करूनी पोषितो हे सृष्टी, आमुचे प्रारब्ध असे वोखटी, तैसे फळ आपणासी। पूर्वजन्मी निक्षेपण, सुकृत दुष्कृत असे जाण, भोगणे आपुले आपण, पुढी लियावरी काय बोल। आपुले दैव असता उणे, पुढल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले ते भक्षणे, कवण बोल सांगे मज। बोल ठेविसी ईश्वरासी, आपुले अर्जितन विचारसी, ग्रास घेतला म्हणसी, अविद्या माया वेष्टोनी। तो तारक आम्हासी, म्हणोनी आले भिक्षेसी, नेले आमुचा दरिद्रासी, तोचितारी अंती आम्हा। येणे परी स्त्रियेसी, संबोधित परियेसी, काढो निवेल शाखेसी, टाकिता झाला गंगेत। तया वेलाचे मूळ जरी, जे का होते आपुल्या द्वारी, टाको म्हणूनी द्विजवरी, खणिता झाला त्या काळी। काढिता वेल मूळासी, लागला कुंभ निधानेसी, आनंद झाला बहुवसी, घेवो निगेला घरात। म्हणे नवल प्रवर्तले, यतीश्वर प्रसन्न झाले, म्हणोनी वेलासी तोडिले, निधान लाधले आम्हासी। नरनभे तो योगेश्वर, होय ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी। जावोनी संगमी गुरुपासी, पूजा करीती भावेसी, वृत्तांत सांगितला तयासी, तये वेळी हर्षयुक्त।
श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही हे न सांगावे कवणासी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल। ऐशा परी द्विजासी, सांगती श्री गुरु परियेसी, सुखी असावे आपुल्या गृहासी, पुत्र पौत्री नांदावे। ऐसावर लाधोन गेला घरी तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन्य हरे। ज्यासी होईल गुरु कृपा, त्यासी कैसे दैन्य बापा, कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैसे तया घरी। दैवे उणा असेल नरू, तेणे भजावा श्री गुरु, तो चिपावेल पैल पारू, पूज्य होय सकळ लोका। जो का भजेल श्री गुरु ते, इह पर साधे तया ते, अखंड लक्ष्मी सदनाते, अष्टैश्वर्ये नांदती। सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा आहे ऐसी, भजावे मनोभावेसी, कामधेनु तुझे घरी। गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तारोन, पुढील कथा अमृतपान ऐका श्रोते हो एकचित्ते। इति श्री गुरु चरित्रामृत विवेकसार अयाचित, विप्रदैन्य हरण येथ कथा निरोपिली। इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे विवेकसार अयाचित विप्रदैन्य हरणं नाम अष्टदशोऽध्यायः। श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पितमस्तु। शुभं भवतु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।